कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने हटवली नाही तर मार्च पासून येऊ घातलेली पुरवठा वाढीची समस्या आणखी बिकट होण्याची चिन्ह आहे. 31 जानेवारी 2020 अखेर देशात रब्बी कांद्यांखाली क्षेत्र 7 लाख हेक्टरवर पोहोचलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 34% वाढ झाली आहे. 2018 प्रमाणेच या वर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतची लागवड सुरू आहे. त्यामुळे सुधारित आकडेवारीनुसार कांदा लागवड क्षेत्रात आणखी वाढ झालेली असणार आहे. देशात 2018 मध्ये 5,20,000 हेक्टरवर कांदा लागणी होती. यंदा 1,80,000 हेक्टरने लागणी वाढली आहे. यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 2,67,000 हेक्टरावर रब्बी कांदा लागणी होत्या. त्या तुलनेत यंदा 4,15,000 हेक्टर पर्यंत लागणीचे क्षेत्र विस्तारलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील क्षेत्र 55% वाढलंय. यंदाच्या रब्बीतून 189 लाख टन मिळण्याचा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या रब्बी हंगामाशी तुलना करता उत्पादनात 19% वाढ असणार आहे. रब्बीतील माल साठवण्या योग्य असतो. येत्या मार्च ते नोव्हेंबर पर्यंत रब्बी मालाची आवक बाजारात राहील. 2019-20 मध्ये लेट खरीप आणि रब्बी मिळून 244 लाख टनाचे उत्पादन अपेक्षित आहे. सध्या लेट खरीपाचा माल बाजारात असून तुरळक प्रमाणात रब्बी आवकही सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मार्च मध्ये रांगडा आणि उन्हाळा माल एकाच वेळी बाजारात येण्याची शक्यताही आहे. संभाव्य पुरवठा वाढ संतुलित करण्यासाठी निर्यात बंदी हटवण्याशिवाय पर्याय नाहीये. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.